नमस्कार मित्रांनो, लाईफ सिक्रेट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बदाम खाण्याचे फायदे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण बदाम खाण्याने आणखी काही महत्त्वाचे फायदे आपण आज जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा, जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक, रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने खूप आजारांपासून बचाव करता येतो. रोज सकाळी बदाम दुधाबरोबर खाल्ले पाहिजे. बदाम नियमितपणे खाल्ल्याने मेमरी वाढते आणि मेंदूची ताकद वाढण्यास मदत मिळते. 3, बदाम हृदयरोगांपासून दूर ठेवण्यास आपल्याला मदत करतो. 4, बदाम नियमितपणे खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास आपल्याला मदत मिळते. 5, गर्भवती महिलांसाठी देखील बदाम फायदेशीर असते. बदाम खाल्ल्याने सद्गुण बाळजन्माला येते. 6, बदाम शरीराची ऊर्जा वाढविण्यास मदत करतो आणि त्यास अधिक सक्रिय ठेवण्यास मदत करतो. 7, बदामामध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते, ज्यांचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि आपल्या शरीराला थकवा आणि अस्वस्थता जाणवत नाही. 8, बदाम कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. 9, बदाम शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवते, त्यामुळे बदाम खूप फायदेशीर आहे. ज्यांना नेहमी ताप आणि सर्दी होते त्यांनी नियमितपणे 2-3 बदाम रोज खावे. 10, ज्यांचं पोट नेहमी खराब असते त्यांनी दररोज 2-3 बदाम खाल्ल्याने पोट चांगले राहते. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.